नमस्कार, आज आपण शेअर मार्केट व त्यातही स्पेसिफिकली बजाज फायनान्स यावर बोलणार आहोत. मागच्या 2 दिवसात नवीन वर्षाच्या सुरुवातीतल्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये विशेषतः 2 दिवसात मार्केट जवळपास 750 पॉईंट काल आणि आजसुद्धा लोमध्ये 750 पॉईंट मायनस होता. हे बघता 1300 पॉईंटची मार्केटमध्ये मंदी आली किंवा सेलिंग झालेली आपण पाहिली. आज प्रकर्षाने सगळ्यांच्या मनात एक प्रश्न होता की बजाज फायनान्सला नक्की काय झाले आणि बजाज फायनान्सचे करावे तरी काय. आपण शेअर मार्केटमध्ये अनेक दंतकथा ऐकतो की याचे फक्त 1 लाख रुपये गुंतवले होते त्याचे 3 कोटी झाले, याने 50,000 गुंतवले होते त्याचे 2 कोटी झाले. त्याच दंतकथांमध्ये अग्रेसर असलेल्या इन्फोसिस वगैरे तत्सम शेअरबरोबर अजून एक नाव नक्की घेतले जाते आणि ते म्हणजे बजाज फायनान्स. बजाज फायनान्स ही अशीच एक दंतकथा आहे जी अनेकांनी स्वतः अनुभवली आहे. बजाज फायनान्समध्ये जर कोणी 2009 मंदीत, आर्थिक मंदीत, लेहमन ब्रदर्सच्या फियास्कोनंतर जी मंदी आली होती तेव्हा जर कोणी 1 लाख रुपये लावले असते 2009, तर त्या 1 लाखाचे 12 वर्षांनी म्हणजे 2021 जवळपास 3.5 कोटी रुपये व्हॅल्युएशन झाले. हे बघता तुम्हाला लक्षात येईलच की बजाज फायनान्सने गुंतवणूकदारांना कसे वेळोवेळी मालामाल केले. आणि जर एवढी मोठी 1 लाखाचे 3.5 कोटी एवढी मोठी वाढ बघितलेल्या शेअरमध्ये जर 1 दिवसात 6-8-10% मंदी आली तरी आपण विचलित व्हावे का? बिलकुल नाही. याला आपण काही कांगोर आहेत ते बघूयात की बजाज फायनान्स हा कसा वेळोवेळी मालमत्ता वाढवणारा ठरला आहे आणि इथून पुढेही तो तसाच ठरण्याची अपेक्षा आहे. बजाज फायनान्सने आज गुरुवारी जवळपास 6-7% मंदी दाखवून तो 6,100 बंद झाला. व अनेक लोक जे वर्षानुवर्ष बजाज फायनान्समध्ये ते बहुधा विचलित होत नाही, पण काही जे ट्रेडर्स असतात जे स्टॉप लॉस लावून ट्रेडिंग करतात किंवा काही शॉर्ट टर्मसाठी या शेअरमध्ये येतात त्यांना एकदम हे काहीतरी नव्यानेच घडलेलं वाटतं. कारण की बजाज फायनान्स, इन्फोसिस, TCS अशा मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे मार्केट कॅप म्हणजे बाजाराचं भांडवल मूल्य हे 2-3 लाख कोटीच्या वरती असेल. बजाज फायनान्ससुद्धा आजचा मार्केट कॅप जवळपास 3.5 लाख कोटी रुपये आहे. तर ते अशा मोठ्या कंपन्यात आलेली ही मंदी ही संधी असते. बजाज फायनान्स ही एक उत्कृष्ट कंपनी असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. ते NBFC या सेगमेंटमधली नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन या सेक्टरमधली कंपनी आहे. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर ते कर्ज देत असते. खूप चांगला कॉर्पोरेट गव्हर्नन्स असलेली संजीव बजाज यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी आहे जिथे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा इश्यू गेल्या अनेक वर्षात कधीही पुढे आला नाही व अतिशय वेल मॅनेज्ड अशी ही कंपनी आहे. आणि या कंपनीचे NPA जो सगळ्यात महत्त्वाचा फायनान्स कंपन्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो तो NPA एकदम स्ट्रॉंग आहे. या क्वार्टरला थोडीशी AUM ग्रोथ थंडावल्याचे आज रिपोर्ट आले सकाळपासून व त्याचा परिणाम म्हणून 7% घट झाली. तर ही घट झाल्यावर अनेकांना प्रश्न येतो, हा विकावा, थांबावा, घ्यावा? घटीमध्ये विकण्यासारखा बजाज फायनान्स हा स्टॉक अजिबात नाही. ही घट काही याने आजच दाखवली नाही. याच्या आधी जेव्हा कोविडमध्ये सगळ्या शेअर्सचे भाव पडले होते तेव्हा 2020 मार्च 2020 आसपास 1780 ते 1800 गेला होता. तेव्हासुद्धा ज्यांनी विकण्याचे विचार केले, जो 4,500-6,000 आला होता तेव्हा ज्यांनी विकण्याचा विचार केला तेव्हा त्यांचा तो निर्णय चूक झाला. या विपरीत तेव्हासुद्धा ज्यांनी डर के आगे जीत हे मानून बजाज फायनान्स घेण्याची हिंमत दाखवली 1800, हा शेअर तिथून नंतर परत एकदा 8,000 गेला होता. थोडक्यात काय, बजाज फायनान्स हा मंदीमध्ये विकण्याचा नव्हे तर मंदीमध्ये अजून कोणती मोठी पडझड झाली. मी 7-8% पडझडीला मोठी मानत नाही, परंतु कोणत्याही मोठ्या पडझडीत हा शेअर जेव्हा 5,000 आसपास येतो, खाली येतो, तर तेव्हा हा एकदम ॲट्रॅक्टिव्ह बनतो. आपल्या शेअर मार्केटमध्ये PE मल्टिपल, प्राईस अर्निंग रेशो एक असतो, तो खूप जास्त असणे हे धोकादायक असते. कधी काळी बजाज फायनान्सचा PE रेशो हा 80-90 असतं, तेव्हा लोकांना धोका वाटला नाही. व आता बजाज फायनान्स हा केवळ 38-40 PE मल्टिपलवर उपलब्ध आहे. तर मग घाबरण्याचे कारण काय? NPA कंट्रोलमध्ये, कॉर्पोरेट गव्हर्नन्स उत्तम आणि रिझल्टही तिमाही निकाल दरवेळेस सॅटिस्फॅक्टरी आहे. तर ही 7% मंदी अजिबात तुम्ही विकण्याचा निर्णय घेऊ नये. इनफॅक्ट ज्यांच्यामुळे शेअर मार्केटला वलय प्राप्त झालं त्यातल्या एक शेअरपैकी, इन्फोसिस वगैरे शेअरपैकी बजाज फायनान्सचं नाव घेतलं तर ते वावगं ठरणार नाही. हा असा पोस्टर बॉय असलेला बजाज फायनान्सचा शेअर, उत्कृष्ट मॅनेजमेंट, कधी एकोणी एके काळी बजाज ग्रुप हा बजाज ऑटोमुळे ओळखला जायचा.
परंतु आजच्या तारखेला बजाज ग्रुपच्या बजाज ऑटोपेक्षाही दुपटीपेक्षाही जास्त मार्केट कॅप असलेली कंपनी म्हणजे बजाज फायनान्स आहे. तर यावरूनच तुम्ही त्या ग्रुपमध्ये बजाज फायनान्सचं महत्त्व ओळखू शकाल. असेही तुम्ही बाजारातील दिग्गजांशी बोलले तर तुम्हाला 10 पैकी 8 जण 9 जण हा बजाज फायनान्स घेण्याचाच सल्ला देतील, विकण्याचा सल्ला कोणी देणार नाही. इथे आम्ही कोणत्याही खरेदी किंवा विक्रीचा सल्ला देत नाही आहे. तर लोकांना या मंदीत विवंचना असेल, कन्फ्युजन असेल, तर त्यांना आम्ही एवढंच आश्वस्त करू इच्छिते की कंपनीमध्ये ॲज सच काही चुकीचे झालेले नाही आहे. त्यामुळे तुम्हाला पॅनिक होण्याचे, घाबरण्याचे आणि विकण्याचा निर्णय घेण्याचे काही कारण नाही. बजाज फायनान्सने मागेही वेळोवेळी मालमत्ता बनवली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे, आमचा अभ्यास असा सांगतोय, येणाऱ्या पुढील काळातही ती मालमत्ता बनेल. फक्त हा काही आज घेतला BTST, आज घेतला 8 दिवसाचा विषय नाही, हा लंबी रेस का घोडा आहे. घ्यावे आणि पेशन्सने थांबावे. असे केल्यास बजाज फायनान्स हा तुम्हाला नक्की परतावा चांगला देईल. याला एक आपण पिक्चरच्या एक डायलॉगची जोड देऊयात. तो एका सिनेमात आपण तो डायलॉग कायम ऐकलाय, शेती ही राखायची असते, विकायची नसते. त्याचप्रमाणे बजाज फायनान्स हा विकण्यासाठी नाही तर इन्व्हेस्टमेंट, दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटसाठी घेण्यासारखा शेअर आहे हे निश्चित. या व्हिडिओद्वारे तुम्हाला बजाज फायनान्सचं कन्फ्युजन नक्की दूर झालं असेल अशी आशा करतो. थँक्यू.